हॅलो, नमस्कार. मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदित जाऊ नेहमीप्रमाणे, जसं मी शुभेच्छा देते. आरवचा स्कूल आणि मस्त असा तयार होऊन बसला आहे आरव, जीन्स शर्ट घालून, आणि थोडा टेन्शनमध्ये आहे. तर काय वाटतंय आरव? आरव आरव काय वाटत नाही आहे तुला? टीचरला सांगणार बघ मी. चला, आरवची बोलती बंद झालेली आहे. आज शाळा सुरू होते म्हणून पाप तोंड बघा की वेळेचं कसं झाले. काल रात्रीपासूनच झाले. चला, निम्मा स्वयंपाक आवरत आलाय. इथे केले डाळीची आमटी आणि मसुरा, अख्खा मसूर केले, कारण आरव सोबत आज बसायचंय. नवीन का काय होते तुला? हा काय होते? आता आज चालू आहे आणि तुझं चालू आहे. वय मी एकटा बसायला काय होते त्याला? कुठे? स्कूलच्या समोर? होय. लॅपटॉप समोर एकटा बसणार? नाही, त्याला एकटा बसायचं म्हणे. एकटा बसणार तू? नक्की नक्की. जा पहिले तू, मला बघू. तू सांगतोस मी टीचरना टी व्ही बघत बसलास म्हणून. मी सांगणार असे टीचरला? मी बघतो, सांगते का नाही? मग ओ आता नक्कीच सांगणार मी टीचरला. आरो टी व्ही बघत बसलेलं आणि मम्मीला असं करायला लागलंय म्हणून पण सांगणार. उठ जा, उठ उठ, मी चपात्या करते, पटकन उठ. तुझा नमस्कार कर देवाला. देवाला म्हण, माझी शाळा सुरू होते, मला चांगली बुद्धी दे असं बोलायचं. मोठ्यानं देवाला ऐकू जात नाही. टीचरला कळणार ना? टीचरला समजत नको. टीचरला काही लॅपटॉप मधून ऐकू जात आहे की नाही? व्हिडिओ मध्ये बघणार ना तुझे टीचर? चला बसा, आता इथं ऑनलाईन शिक्षणाचा सेटअप, थोडा वेळ बसा, तसंच अजून वेळ आहे सुरू व्हायला. ठीक आहे, आणि सुरू करायच्या आधी काय म्हणायचं? डोळे बंद कर. ओम गम गणपतेय नमः. ओम श्री सरस्वतेय नमः. श्री स्वामी समर्थ. एळकोट एळकोट जय मल्हार. हा, आता शाळा सुरू होणार तुझी, व्यवस्थित लक्ष द्यायचं. टीचर काय सांगायला लागल्यात, काय विचारले तर उत्तर द्यायची टीचरांना. सांगायचं तुझं नाव विचारतील, नाव सांगायचं आपलं कम्प्लीट, आणि मोठ्यानं बोलायचं. टीचरनं तिथं ऐकू गेलं पाहिजे, समजलं? स्कूलमध्ये गेल्यानंतर काय तिथं ऐकू जातं, पण इथून टीचरनं ऐकू गेलं पाहिजे, त्यामुळे मोठ्यानं बोलायचं. हां हां, ऑल द बेस्ट. तिथं पप्पांच्या पाया पड जा, नमस्कार कर जा पप्पांना. बाबांना वरती नमस्कार करून आलास? मग जा बाबांना नमस्कार करून ये, जा वरती जाऊन अगोदर. नाही, अजून वेळ आहे, 15 मिनिटं आहेत. नाही मारत, आम्ही बसणार की शांत बसणार. जा बाबांना नमस्कार करून जा अगोदर. गुलाबजाम आणलात मी तुझ्यासाठी. हळूहळू जा, वायर आहे तिथं. नमस्कार कर, पाया पडू नये डोकं टेकून. हळू जा,
उठा मना उठो उठून बसा मना मी पायावर नको तिथं आईला पण नमस्कार कर शांताईला आणि ये आधी बाबांना कर तिथं तिथं शांताईला कर ये आता खाली हळू पप्पांना कर इकडे हळू हळू पायर बाहेर आणि मी राहलो तिथे मी नाही वय वा 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 आई ना जन्म दे हळू ये हळू ये हळू ये पिल्लू माझं लई मोठं होऊ दे अभ्यास नीट करायचा आता मांडी पाय घालून बस थोडा वेळ सुरू होते खरंच आताच ऑनलाईन क्लास झाला पहिलीचा पहिला आणि खूप छान होता ज्या बाई आहेत म्हणजे आम्ही पण आम्ही बाईच म्हणायचो जेव्हा सुरू झालेली आमची पहिली दुसरी म्हणजे मला माझं दिवस आठवले मी पहिलीला गेलेले बालवाडीपासूनचे मी कधी रडले नाही शाळेला वगैरे जाताना माझे भाऊ बहीण दोघं पण खूप रडलेले पण मम्मी बोलते की तू कधीही रडली नाहीस धनु शाळेला जाताना आणि आरवचं पण तेच आहे क्लासला अगदी डिसिप्लिननं बसलेला मी जर काय म्हणायला गेले तर मम्मी कपस कपस क्लास सुरू आहे एकदम म्हणजे मन लावून ऐकत होता आणि असं मला भीती मला कुठेतरी हे होते की आता 1.5 वर्ष काहीतरी हे झालं आहे एकतर अभ्यास नाही मुलांना शाळेचं हे नाही आणि हा कसं काय हँडल करतो आणि तेही ऑनलाईन शिक्षण पण बऱ्यापैकी माझ्या मुलांना जुळवून घेतलं आणि त्याचं हे मला आनंद आहे पूर्ण व्यवस्थित बसला तो व्यवस्थित टीचरने जे सांगत होतं ते सगळं ऐकत होतं त्यामुळे आता एक फ्री हे आहे की आता व्यवस्थित होलेचे क्लासेस कारण हेच टेन्शन असते की शिकवलेल्यांच्या लक्षात राहते आणि त्या बाई ज्या आहेत त्या तर खूप सुंदर पद्धतीने मुलांना हँडल करतात कारण सगळ्या मुलांचा असं चिवचिव चिवचिव आवाज येत होता पूर्ण तरी सुद्धा कुठेही असं आपलं आपण किती शॉर्ट टेम्पर्ड होतो एक दोन मुलं जरी घरात असली तरी पण ते अगदी शांतीने सगळ्या मुलांना सांगत त्या खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी पहिला दिवस मुलांना हँडल केले आणि आता बघू पुढे काय काय करतो यार हे काय टीचर दिसू दे म्हणून टीचरला दिसू दे म्हणून कसा होता आजचा स्कूलचा पहिला डे हा काय काय कळालं टीचरने काय काय सांगितलं तुला अरोपवार कशाला म्हणायचं मोठा आहे का पप्पा सांगा मग काय म्हणायचं तुला अरे आणि पुढे काय काय विचारले पुढे खायला सुरुवात करा डायरेक्ट खायला सुरुवात करा श्री म्हणजे माईक ऑन नाही करायचं आणि मुलं माझं डोकं गेलं माझं करकललं का ते मुलं टीचर असं 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 माझं डोकं गेलं म्हटलं लक्षात टिकलं लक्षच लागेल ना तुला उद्या टीचरनं सांगा टीचर पोरले कलकल कलकल करतात माझं डोकंच गेलं म्हणून मग सांगायचं ना खाऊ मोमो मोमो शुभ्रा सुजेन आणि कोण देवमानूस सगळं आता विचारणार की टीचर सांगायचं हां आसावरी मॅडम सोहम स्विटू ओम सगळं सगळं विचारणार आहेत सगळं पाठ आहे ना तुला आता सगळी शीर्षक गीत सगळं पाठ आहे की तुला अग्गबाई सुनबाई ना हो ना सगळं बोलायचं हा टीचरला उद्या सांगायचं दररोज दररोज आजचा दिवस खूप छान होता आरवचं स्कूल आजपासून स्टार्ट झालं त्याच्यामुळे नवीन कसरत माझी पण होणार आहे कारण याचा अभ्यास पण आता लागणार परत बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यामुळे अजून वेळेत सगळं आवरावं लागणार आहे आणि ह्याला पण वेळ द्यावा जरा जास्त द्यावा लागणार आहे आगाऊपणा वाढला याचा हे काय काय तर आजचा व्लॉग इथेच संपवते आज ज्या काही गोष्टी झाल्या त्या मी शेअर केल्या तुमच्याशी आणि तुमचा आजचा दिवस चांगला जाऊ देत आता तर मी झोपते कारण वाजलेच 10:30
आणि लवकर झोपून लवकर उठायचा निर्णय घेतला आहे आता, कारण आता काही केले दिवस खूप जास्त लेट होता, कारण कमेंट्स आणि बाकी सगळ्या गोष्टींना रिप्लाय देत जवळजवळ 1-1.5 वाजत होतं. तर आज लवकर झोपते, उद्या लवकर उठायचं आणि अजून सगळं मॅनेजमेंट अजून व्यवस्थित करायचं. का उठायला नको लवकर? कुठं जायचं आणि कुठं जायचं आहे? तुझं स्कूल सुरू झालं आणि कुठं जायचं आहे? कसं पोरग आहे रे बाबा, हे असं असते. चला तर मग, बाय बाय.